तर काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळतोय. मुंबईमध्ये काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आंदोलन सुरू आहे. अंधेरीमध्ये त्याचे पडसाद उमटलेले दिसले. पुण्यामध्ये कुमठेकर रस्त्यावर आंदोलकांनी बस फोडली. तर नाशिकमध्ये एसटीची बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. नागपूरमध्ये सकाळच्या सत्रात बंदला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही, तर कोल्हापूरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. आणि कोल्हापूरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, एकूणच पश्चिम महाराष्ट्रात कसा प्रतिसाद मिळतो आहे, याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्यासोबत आहेत. प्रताप, काय सध्या चित्र आहे कोल्हापूर आणि परिसरात? अमोल, माझ्या उजव्या हाताला बघू शकतोस की ही कोल्हापूर ट्रान्सपोर्टची बस आहे, KMT. ही सुरू आहे सकाळपासून, आणि त्याचबरोबर रिक्षा असतील किंवा इतर सार्वजनिक व्यवस्था ज्या आहेत त्या सगळ्या सुरू आहेत. दुकानदारांनी मात्र उत्स्फूर्तपणे बंद केलेली एकूण परिस्थिती कोल्हापुरात पाहायला मिळते. सर्वसामान्य नागरिक बाहेर पडलेले आहेत, त्याचे दिनक्रमाचे जे कार्यक्रम आहेत जे ते व्यवस्थित सुरू आहेत, त्याच्यामुळे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. सर्वसामान्य नागरिक आहेत आपल्यासोबत, रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात की त्यांच्या काय भावना आहेत, बंद पुकारला याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? योग्य आहे, योग्य आहे. काय योग्य आहे, काय गणित बिघडलंय? गॅसचे दर वाढल्यामुळे रिक्षा आम्हाला फिरवण्यास परवडत नाही. 500-600 रुपये जर इन्कम झाला की त्यातले निम्मे गॅसला आणि घर खर्च हप्ता तीन कसं जाणार, त्याच्यामुळे रिक्षाचा व्यवसाय पण परवडणार आम्हाला. तुम्हाला महागाईची झळ कशी बसते? पेट्रोल डिझेल पण वाढलेलं आहे. पेट्रोलचा दर वाढल्यामुळे आता रिक्षाधंदा आम्हाला परवडणार झालं आहे साहेब, आणि एकतर आता पॅसेंजर बसणार झाले आणि घर चालवायचं आम्हाला मुश्किल झालं आहे. आता पेट्रोल घालायचं काय, रिक्षा चालवायची, आणि अधिक पॅसेंजर बसत नाहीत आता पेट्रोल दर वाढल्यामुळं. या सर्वसामान्यांच्या रिॲक्शन आहेत. आपल्याला लक्षात येतं की सर्वसामान्य नागरिक या सगळ्या बंदमुळं किंवा या सगळ्या भाववाढीमुळं त्रस्त झालेलं आहे, पण त्याचं म्हणणं असं आहे की फक्त बंद करून चालणार नाही, तर हे सगळे भाव कमी झाले पाहिजे, सर्वसामान्यांना दिलासा दिला पाहिजे. साधारण एक 15 ते 20 मिनिटांमध्ये राजकीय पक्ष, काँग्रेस असेल, डावे पक्ष असतील किंवा सामान्य शेतकरी संघटना, हे रस्त्यावर उतरतील, आणि त्याच्यानंतर हा जो संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे तो उत्स्फूर्त मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अमोल, प्रताप, आम्ही पुन्हा एकदा येतो तुमच्याकडे.